यांच्यावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आमचे नूतन साथी असलेले तसे जुने मित्र पण सरकारमध्ये नुकतेच आमच्या सोबत आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्यातील मंत्रिमंडळातील प्रतिनिधी सन्माननीय मंत्री धर्मराव बाबा अत्राम, जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, प्रचंड जनसंपर्क करणारे असे आमचे अशोकरावजी नेते, गडचिरोलीचे आमदार डॉक्टर देवराव होळी, आरमोरीचे आमचे आमदार कृष्णाजी गजबे, माजी मंत्री आमच्या काकू शोभाताई फडणवीस, पद्मश्री परशुरामजी खुणे, किसनजी नागदेवे, किरणजी पांडव, रवींद्रजी वासेकर, बाबूराव कोहळे, आपल्या लॉयड्सचे प्रभाकरन आभाताई पांडे, जिल्हाधिकारी संजय मीणा, आपले आयजी संदीप पाटील, एसपी निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंचावरील सर्व मान्यवर, सर्व लाभार्थी, समोर बसलेले सर्व सरपंच, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित आमच्या बचत गटाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व महिला माता भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो, आमच्या सर्व विद्यार्थिनी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आनंद आहे की शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे गडचिरोलीमध्ये आलो आहोत। खरं म्हणजे तीनच दिवसापूर्वी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मूजी देखील गडचिरोलीमध्ये आल्या होत्या। या भारताला अभिमान वाटावा, भारताच्या लोकशाहीचं सौंदर्य काय आहे तर ते म्हणजे एका छोट्याशा गावातल्या जिथे शिक्षणाची देखील सोय नाही अशा आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती होतात आणि आज या संपूर्ण भारताला एक प्रकारे दिशा देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदीजींसोबत आपल्या राष्ट्रपती करतायत आणि त्यांचाच दौरा हा नुकताच आपल्या गोंडवाना विद्यापीठामध्ये झाला, ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। खरं म्हणजे नवीन सरकार आम्ही वर्षभरापूर्वी तयार केलं आणि ते तयार केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आदेश दिले की लोकांपर्यंत शासन पोहोचलं पाहिजे, लोकशासनामध्ये चक्रा मारतायत, लोक त्या ठिकाणी ऑफिसमध्ये खेटे घालतायत, ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे आणि आपण जनतेला उत्तरदायी असल्यामुळे शासनच जनतेच्या दारापर्यंत नेलं पाहिजे आणि म्हणून मग हा कार्यक्रम सुरू झाला। पहिल्यांदा असं ठरलं किमान 75,000 लाभार्थी प्रत्येक जिल्ह्यात आपण त्या ठिकाणी निवडायचे, कारण या ठिकाणी स्वातंत्र्याचे 75 वर्ष आपण पूर्ण केले आहेत, अमृत महोत्सव साजरा करतोय, पण वेगवेगळ्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाने इतकं चांगलं काम केलं, कुठे 1 लाख, कुठे 1.5 लाख, कुठे 3 लाख, कुठे 4 लाख, आणि गडचिरोलीचं मी मनापासून अभिनंदन करील की सगळे रेकॉर्ड तोडून गडचिरोलींनी जवळजवळ 7.25 लाख लोकांना या ठिकाणी लाभ दिलेला आहे। यामध्ये जिल्हा प्रशासन असेल, जिल्ह्यातल्या वेगवेगळे आमचे विभाग असतील आणि त्यासोबत आमचा पोलीस विभाग असेल, या सगळ्यांनी मिळून प्रचंड मेहनत यामध्ये केली। आमचे पोलीस देखील सातत्याने दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या 7.25 लाखामध्ये जवळजवळ 50% हे अतिदुर्गम आणि दुर्गम भागातले जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण लाभ पोहोचवलेला आहे। मगाशी एक चिमुकली या ठिकाणी सायकल करता आली, मुख्यमंत्र्यांनी विचारलं की आता कशी जात होती, ती सांगितलं तिने 5 किलोमीटर रोज पायी जात होती शाळेत, आता सायकल मिळाली, आता सायकलनी शाळेमध्ये जाईल, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच खरं मला असं वाटतं की आपल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची पावती आहे।
आज कोणाला ऑटो रिक्षा मिळालाय, कोणाला ट्रॅक्टर मिळालाय, कोणाला गाडी मिळाली आहे, कोणाला त्या ठिकाणी गोडाऊन मिळालेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लाभ मिळाले आहेत, गरिबांना आज पेन्शन मिळालेली आहे, त्या ठिकाणी या सगळ्या लाभार्थ्यांना हा जो त्यांचा हक्क आहे तो हक्क त्यांच्या दारापर्यंत आपण पोहोचवतोय। कोणाला कास्ट सर्टिफिकेट हवा आहे, कोणाला व्हॅलिडिटी हवी आहे, अशा वेगवेगळ्या लाभांना या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि मी आम्ही दोघं गेले वर्षभर काम करत होतो, पण आता आमच्या सोबत अजित दादा देखील आले आहेत, त्यामुळे आता एक असा त्रिशूळ आम्ही तयार केला आहे की जो त्रिशूळ विकासाचा त्रिशूळ आहे, जो त्रिशूळ या महाराष्ट्रातली गरिबी दूर करेल, जो त्रिशूळ या महाराष्ट्राचं मागासलेपण दूर करेल, जो त्रिशूळ शंकरासारखा आहे, जो भोळा देखील आहे, पण जे लोक या महाराष्ट्रामध्ये जनसामान्यांच्या विरोधात काम करतील त्यांच्याकरता तिसरा डोळा बनून त्यांना खाक करणारा त्रिशूळ देखील या ठिकाणी आमच्या तिघांच्या माध्यमातून आता या आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि गडचिरोली सारखा आपला जिल्हा की ज्या जिल्ह्याच्या विकासाकरता सातत्याने आपण प्रयत्नरत आहोत, मला आठवतं ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री असताना या ठिकाणी आपण मायनिंगची परवानगी दिली, त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं की आमच्या जिल्ह्याचा उपयोग वसाहतीसारखा करू नका, पैसा आमच्याकडे कमवायचा आणि खनिज दुसरीकडे न्यायचे, रोजगार तिसरीकडे द्यायचा, हे चालणार नाही, याच ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, याच ठिकाणी तुम्हाला लोखंडाचे पोलादाचे कारखाने उभारावे लागतील। आणि मग पहिल्यांदा कोनसरीमध्ये आपण जागा दिली, त्या ठिकाणी भूमिपूजन झालं, आज ते काम जवळपास पूर्ण होत आहे। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी सुदैवाने आपले आताचे मुख्यमंत्री पालकमंत्री होते त्यांनी मदत केली आणि आम्ही हे बंद पडू दिलं नाही, पुन्हा सरकार आलं, पुन्हा सरकार आल्यानंतर मला अतिशय आनंद आहे, आम्ही पुन्हा इन्व्हेस्टर्सला बोलवलं, त्यांना सांगितलं माल जर गडचिरोलीचा आहे पहिलं इन्व्हेस्टमेंट गडचिरोलीत होईल, मग अधिकचा माल असेल तर चंद्रपूरला होईल, मग अजून अधिकचा माल असेल तर वर्धेला होईल, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गडचिरोलीलाच प्राधान्य द्यावं लागेल। आणि 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोलीमध्ये आपण मंजूर केली, त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता आपण दिल्या, त्याला पाण्याची मान्यता, पर्यावरणाची मान्यता। आणि मला असं वाटतं प्रभाकरणजी, आता अतिशय वेगानं हे काम आपण केलं पाहिजे आणि ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आल्यानंतर जे आपलं स्वप्न होतं की एकेकाळी ज्या प्रकारे छत्तीसगडमध्ये पोलाद सिटी उभी राहिली, ज्या प्रकारे ओरिसामध्ये, ज्या प्रकारे झारखंडमध्ये पोलाद सिटी उभी राहिली, तशा प्रकारचं पोलादाचं संपूर्ण काम आणि तशा प्रकारची स्टील सिटी ही आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये उभी राहिली पाहिजे आणि आमच्या मुलांच्या हाताला या ठिकाणी काम मिळालं पाहिजे, हे स्वप्न आता आपण निश्चितपणे पूर्ण करतो आहोत। आणि यातनं मोठ्या प्रमाणात, अजून मोठ्या प्रमाणात लोक आपल्याकडे आकृष्ट होत आहेत, अजून इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते। आता नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी मायनिंग ब्लॉकचं ऑक्शन केलं, सांगताना आनंद वाटतो, अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने केलं आणि देशातले जे सगळे मोठे मोठे उद्योगपती आहेत या सगळ्या मोठ्या उद्योगपतींनी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे गडचिरोलीचं एक ट्रान्सफॉर्मेशन आम्ही करतोय। पण हे करत असताना या गडचिरोलीची परंपरा, या गडचिरोलीची संस्कृती, या गडचिरोलीची वनसंपदा, या गडचिरोलीतल्या पर्वतराजी, यातल्या कुठल्याही गोष्टीच्या केसालाही धक्का आम्ही लागू देणार नाही, हा देखील आमचा या ठिकाणी निर्धार आहे। या ठिकाणी मायनिंग झालं तरी गडचिरोलीची जी संस्कृती आहे, आमची जी दैवत आहे, आमची जी झाडं झुडपं आहेत, आमचं जे जंगल आहे, आमची जी जमीन आहे, आमचं जे जल आहे, ज्याच्याकरता भगवान बिरसा मुंडांनी झारखंडमध्ये आणि बाबूराव शेळमाकेंनी आमच्या चंद्रपूर गडचिरोलीमध्ये एक मोठं आंदोलन छेडलं, कुठल्याही परिस्थितीत कोणालाही त्याला हात लावू देणार नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन, पर्यावरणाला सोबत घेऊन गडचिरोलीचा असा विकास आम्ही या ठिकाणी करणार आहोत की या गडचिरोलीमध्ये कुठेही मागासलेपण असणार नाही, बेरोजगारी असणार नाही, गडचिरोलीचा आदिवासी असेल किंवा ओबीसी असेल प्रत्येक तरुणाईच्या हाताला काम मिळेल, अशा प्रकारचं गडचिरोली घडवण्याचं काम
हे येत्या काळामध्ये आपण करतोय। मला अतिशय आनंद आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेजला आपण मान्यता दिली। जागेचा प्रॉब्लेम होता तात्काळ आम्ही तो सोडवला। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा जी अगदी शहरामध्ये आहे ती या मेडिकल कॉलेज करता त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली। आणि आता ज्याचा उल्लेख झाला माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचं मत होतं गडचिरोलीमध्ये आपल्याला एक एअरपोर्ट केलं पाहिजे। एअरपोर्ट झालं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला गुंतवणूक मिळेल आणि म्हणून त्याही संदर्भात लँड आपण आयडेंटिफाय केली। जवळजवळ 146 हेक्टरची जागा ही आयडेंटिफाय केली आहे। त्याच्या संदर्भातले सगळे खसरे आपण आयडेंटिफाय केले आहेत आणि आता त्या जागेच्या व्यवहारतेकरता आपण प्रस्ताव हा एअरपोर्ट अथॉरिटीकडे पाठवलेला आहे। एअरपोर्ट अथॉरिटीची टीम येऊन या ठिकाणी सर्वे करेल आणि त्यांना जर ती उपयुक्त आणि उपयोगी अशा प्रकारची जागा वाटली तर जे आपलं स्वप्न आहे गडचिरोलीला एक एअरपोर्ट झाला पाहिजे। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात या गडचिरोलीमध्ये आम्ही एअरपोर्ट देखील या ठिकाणी तयार करू की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योगपती या ठिकाणी येतील। आपल्याला माहिती आहे मागच्याच काळामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी रेल्वे आणण्याकरता आपण निधी दिला त्याच्या सगळ्या अडचणी आपण दूर केल्या। आता ते काम अत्यंत वेगाने आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात हे जे काही काम या ठिकाणी होत आहे। मोबाईलचे टॉवर्स आपण तयार करतोय। 544 मोबाईल टॉवर तयार झाल्यानंतर मागच्या काळामध्ये मी दुर्गम भागात गेलो तर एक मुलगी मी विचारत होतो काय अडचणी आहे। एक शाळेतली मुलगी होती ती म्हणाली साहेब नेटवर्क येत नाही आमची अडचण आहे। तिला मी सांगितलं काळजी करू नका आता सगळीकडे मोदीजी टॉवर लावतायत त्यामुळे अगदी शेवटच्या गावापर्यंत देखील उत्तम नेटवर्क या ठिकाणी येईल आणि माननीय मोदीजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण काम करतोय। आज आपण पाहतोय की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 121 सरोवर आपण या ठिकाणी केले। जवळपास जलजीवन मिशनमध्ये 1,71,000 घरांपर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोदीजींच्या माध्यमातून पिण्याचं पाणी चाललंय। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 31,000 लोकांना घरं मिळालेली आहेत। त्याचप्रमाणे अजून 24,000 लोकांना आपण त्या ठिकाणी घरं देतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कामं चाललेली आहेत। बंधू भगिनींनो आज आपण पाहू शकतो की केवळ एक वर्षाच्या आपल्या सरकारमध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय आपण या ठिकाणी घेतले। मग शेतकऱ्यांकरता आपण नमो शेतकरी महासन्मान निधी असेल हा निधीची घोषणा आपण त्या ठिकाणी केली आणि मोदीजींसोबत आपण देखील आता 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतोय। 1 रुपयात पीक विमा आपण देतोय। यासोबत आमचे कृष्णा गजबेजी सातत्याने 12 तास विजेची मागणी करत असतात। कृष्णा गजबेजी आपण मधून मधून तर ती देतोच पण तुम्हाला परमनंट 12 तास ही दिवसा वीज देण्याकरता आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आहे। पुढच्या 2 वर्षात याचं काम गडचिरोली जिल्ह्यात आम्ही पूर्ण करणार आणि मग गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 12ही महिने दिवसा 12 तास वीज ही देण्याचं काम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करणार आहोत। जलयुक्त शिवारची कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत आणि यासोबत खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही एक अजून महत्वाचं काम केलं महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये आता 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना आम्ही मोफत केलेला आहे। आता या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीचं या ठिकाणी हार्टचं ऑपरेशन करायचं असेल लंगचं ऑपरेशन करायचं असेल खुब्याचं ऑपरेशन करायचं असेल गुडघ्याचं ऑपरेशन करायचं असेल हर्नियाचं ऑपरेशन करायचं असेल हायड्रोसिलचं ऑपरेशन करायचं असेल मोतिया बिंदूचं ऑपरेशन करायचं असेल 1 पैशाचा खर्च कोणाला येणार नाही। सगळ्यांचे सगळे पैसे महाराष्ट्राचं तुमचं सरकार एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं आपलं सरकार हे 1 पैसा देईल। आता 1 नवा पैशाचा खर्च कोणालाही या ठिकाणी ऑपरेशन करता किंवा दवाई करता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला। आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत। आमच्या माता भगिनींकरता आमच्या सरकारने एसटीमध्ये 50% तिकीट लागेल अशा प्रकारचा निर्णय घेतला। माहिती आहे ना माता भगिनींना माहिती आहे तुम्ही एकदा टाळ्या वाजवा जोरात
50% तिकीट तुम्हाला लागणार आहे. एकदा मुख्यमंत्र्यांकरता टाळ्या वाजवा जोरदार. आणि आता काय करायचं, आता घरच्या लोकांना सांगायचं, तालुक्याला जायचं असेल, जिल्ह्याला जायचं असेल तर मी जाणार आहे, तुम्ही घरी बसा, तुम्ही गेले तर दुप्पट खर्च होतो, मी गेली तर अर्धाच खर्च होतो, असं करून त्यांना घरी बसवायचं. आणि आता आपण एसटीतनं प्रवास करायचा. त्यामुळे एवढंच नाही तर घरचे जे जाणते आहेत 75 वर्षाच्या वरचे, त्यांना तर मोफत प्रवास आहे, आता त्यांना फिरायला पाठवून द्या.